त्यांनी माझी नोटीस पब्लिश केली. मी त्यांना सांगितलं तुम्ही पण माझं दिलेलं उत्तर महाराष्ट्राला दाखवून द्या की मी काय उत्तर दिलं. मी कशाला कुणाकडे जाऊ? माझं असं म्हणणं नाही की उद्या मी तक्रार केली म्हणून तिला जेल होईल. कायद्यामध्ये जी तरतूद असेल त्या पद्धतीने पोलीस करतील. नंगड बाई ज्या पद्धतीने बोलते मला बोलता येणार नाही इथे की माझे हे पार्ट दिसले तरच माझ्यावरती कारवाई होईल हा कायदा मला माहिती आहे. नाही मी कशाला जाऊ महिला आयोगाकडे? मला काही आवश्यकता वाटत नाही. त्यांनी मला नोटीस पाठवली मी त्याला उत्तर पाठवलं. त्यांनी माझी नोटीस पब्लिश केली मी त्यांना सांगितलं तुम्ही पण माझं दिलेलं उत्तर महाराष्ट्राला दाखवून द्या की मी काय उत्तर दिलं. मी कशाला कुणाकडे जाऊ? मी काम केलेलं आहे माझं. मी पोलिसांना माझं जे म्हणणं आहे ते त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि शेवटी पोलीस त्या ठिकाणी घेतील नाही घेतली तर घेतील आणि घेतल्यावर आपल्याला कळेल सगळ्यांना. अरे मला सगळं माहिती आहे. आता ती बाई मला हे सांगायचंय माझं असं म्हणणं नाही की उद्या मी तक्रार केली म्हणून तिला जेल होईल. कायद्यामध्ये जी तरतूद असेल त्या पद्धतीने पोलीस करतील. पण कुणीतरी जाब विचारावा की नाही? नंगड बाई ज्या पद्धतीने बोलते मला बोलता येणार नाही इथे की माझे हे पार्ट दिसले तरच माझ्यावरती कारवाई होईल हा कायदा मला माहिती आहे. इतकं नंगड कोण नाही बोलू शकत? हे मी पण नाही बोलू शकणार. मी काय कुणीच बोलू शकणार आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्रात स्वैराचार चालणार नाही. मला माहिती आहे कायद्यात काय तरतूद आहे आणि काय तरतूद नाही आहे. पण जी काही तरतूद असेल त्या अनुषंगाने मुंबई पोलीस त्याच्यावर कार्यवाही करतील हा मला विश्वास आहे. ते आता तुम्ही त्यांना विचारा. तुम्ही उलटे मलाच प्रश्न विचारताय.